गाइस कसे आहात माझे चॅनल वर सर्व श्रद्धाळू भक्तांचे व मायाळू भक्तांचे सहर्ष स्वागत। आज आपण पाहणार आहोत मा तारा जी महाराष्ट्रामध्ये आता खूप प्रसिद्ध आहे व तिची पूजा आता महाराष्ट्रामध्ये करत आहेत व भारतात जरी म्हटले तरी करतात पण महाराष्ट्राचे आता प्रमाण करण्याचे वाढले आहे। तर मित्रांनो ढोंग्या गुरु व यूट्यूब द्वारे जे काही पसरवतात कुठेही कुठल्याही परिस्थितीत 200 रुपये स्क्रीनशॉट पाठवा असे म्हणतील पैसे द्यायचे नाहीत। चला आपण पाहणार आहोत मा तारा मातेचा इतिहास जो काय बोलत आहे तो खरा इतिहास आपण आज पाहणार आहोत। चॅनलला जाताच लाईक करायचं विसरायचं नाही। तारापीठ का तारापीठ पश्चिम बंगालच्या भूमी वरती जिल्ह्यात आहे। या जिल्हा धार्मिक महत्व असलेला अतिशय प्रसिद्ध जिल्हा आहे कारण हिंदूच्या 51 शक्तीपीठापैकी 5 शक्तीपीठे फक्त वीरभूमी जिल्ह्यात आहेत। बुकरेश्वर नंटी बडिकेश्वरी फुलेरो देवी आणि तारा तारा मा तारापीठ येथील सर्वात महत्वाचे धार्मिक तीर्थक्षेत्र आहे आणि ते एक सिद्ध शक्तीपीठ देखील आहे। मा खोपा येथे एक सिद्ध पुरुष जन्माला त्याचे वडील लोक पूर्वी घर गावात आहे ते तारापीठ मंदिरापासून 2 किमी अंतरावर आहे। मा ताराच्या मंदिरेवरतील मोठ्या स्मशान भूमी वामन खेपा यांना तारा देवीचे दर्शन झाले होते असे सांगितले जाते। त्यांचा वेळ वामन खेपाल यश मिळाले आणि त्यांना सिद्ध पुरुष म्हणले गेले। मा तारा हे काली मातेचे स्वरूप आहे। मंदिरात मा कालीच्या मूर्तीची तारा माच्या रूपात पूजा केली जाते। तारापीठाचा इतिहास तारापीठचे धार्मिक महत्व तारापीठ मुख्य मंदिरा समोर मोठे शमशान आहे त्यानंतर द्वारका नदी आणि नदीत आश्चर्याची गोष्ट म्हणजे भारतातील सर्व नद्या उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहतात पण ही नदी दक्षिणेकडून उत्तरेकडे वाहते। तारापीठ एक राजा दशरथेश्वर उप पुरोहित वशिष्ठ आणि त्यांचे निवासस्थान आणि तारामा यांचे निवासस्थान हे म्हणूनच यांना हिंदूचे महातीर्थक्षेत्र म्हणतात। येथे देवी सतीच्या डोळ्यांचा तारा सुदर्शन चक्रासून अलग झाला होता म्हणूनच त्याचे नाव तारापीठ असे पडले गेले। तारापीठाचा इतिहास धार्मिक महत्व तारापीठ हे मुख्य मंदिरा समोर मोठे शमशान आहेत त्यानंतर द्वारका नदी आहे नदीत आचार्याची गोष्ट पण आहे समोर बांधले। येथे एकदा रत्न कडीचे प्रसिद्ध वैश्य रमावती आपल्या मुलासह बीटीने व्यवसाय करण्यासाठी आले। तारापीठाजवळ त्यांच्या मुलांचा साप चावल्याने मृत्यू झाला त्यांनी दुसऱ्या दिवशी आपल्या मुलाचा मृतदेह अत्यरे स्वीकारण्यासाठी केला आणि त्या दिवशी तारापुराला मुक्काम केला। त्यांच्या एका सेविकेने त्यांना तारापीठातील एक मोठ्या तलावाजवळ नेले आणि एक अर्धूत शिष्य दाखवले। तलावाच्या पाण्यात स्पर्श करून मृत मासे जिवंत झाल्याचे त्यांची पहिले हे पाहून त्यांना खूप आनंद झाला आणि त्याने आपल्या मुलाच्या मृतदेह तेथे वाहून तलावात फेकून दिला। त्यावेळी तिचा मुलगा जिवंत झाला त्या दिवसापासून त्या तलावाचे नाव जीवन कुंड पडले गेले। रमावती विश्व तलावाजवळ एक तुकडलेले मंदिर दिसले आणि त्यात त्यांना चंद्र चुट आनंदी शिवलिंग आणि तारा मातेची मूर्ती दिसले। त्या स्वतःला धन्य मानले आणि स्वतःच्या पेशाने मंदिराची डाग दुची करून पूजा करून घेतली। त्यांना तेथे भगवान नारायणची मूर्ती बसलेची दिसली। ऋषीच्या आदेशानुसार नारायणची पूजा फक्त मा तारे जवळच मूर्ती होणार होती। काली कृष्णा हे वेगवेगळे नाही त्याची पूजा त्या पद्धतीने व्हायला हवी तसेच काही आणि कृष्णाच्या मूर्तीच्या भावने अनुसार एकच मूर्तीची स्थापना करण्यात आली। तर चंद्रपूट आणि शिवतारा यांनी आईची पूजा केली आणि
आनंदाने आपल्या मुलबाळाला घेऊन त्यांच्या घरी गेले. तारामाचे मंदिर अतिशय प्राचीन आणि सिद्धपीठ आहे. सिद्ध पुरुष अमोखेपा कोण होते आणि त्यांनी सिद्धी कशी मिळाली, अवखेची संपूर्ण कथा, तारापीठाचे संपूर्ण कथा, अगोरी तांत्रिक आणि सिद्ध पुरुष आहे. वामन खेपाचा जन्म 1244 फाल्गुन महिन्यात शिव चतुर्थीच्या दिवशी त्यांच्या वडिलांचे नाव संदारचंद चोपट देय आणि आईचे नाव राजकुमारी होते. त्यांचे बालपणाचे नाव वामनचरण होते आणि धमक्या भावांचे नाव रामचरण होते. त्यांच्या सोबत 4 बहिणी आणि 1 बहिणीचा मुलगा राहत होता. अशा प्रकारे कुटुंब जाऊन सदस्य घरात खाण्याची नेहमीच कमकमत असण्याची, आई वडील अतिशय धार्मिक भजन कीर्तन करायचे. वयाच्या 5व्या वर्षी वामन चरणाने मातारेची अतिशय सुंदर मूर्ती बनवली होती. 4 हात, गळ्यात माळ आणि केस लांब लचक. तारा मातेचे केस जवळजवळ जमुनाचे झाड होते. ते मा तारा जमुनाचा प्रसाद घेण्याचे आणि म्हणायची की, मा तारा जमून खा, तू खाणार नाहीस तर मी कसे खाणार. वामन चरण हळूहळू लाटा होऊ लागला. वयाच्या 11 वर्षात आणि त्यांचा भाऊ फक्त 5 वर्षाचा होता तेव्हा त्यांच्यावर मोठा संकट आला. त्यांचे वडील सर्वानंद जी खूप आजारी पडले आणि ते देवाच्या चरणी गेले. मा काली मा तारा म्हणत स्वर्गात गेले. वामन चरण याने आपल्या वडिलांचे अर्थिव तारापीठाच्या शमशान भूमीत नेले आणि त्यांचे अंतिम संस्कार केले. मित्रांनो, हा व्हिडिओ बनवायचा रिझन असाच आहे की मा ताराची खरी माहिती मी तुम्हाला सांगितली, पण व्हिडिओत मोठी जागा मिळणार नाही, मी इथंच थांबतो. मित्रांनो, अजून पार्ट 2 मी काढण्याचा प्रयत्न करेन, पण तुम्हाला हा व्हिडिओ आवडला पाहिजे. मित्रांनो, पार्ट 2 कमेंटमध्ये लिहा आणि लाईक आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका. बोला जय मा तारा.